زنداباد 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 بيسو بيسو खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे. ही आघाडी जी झालेली आहे ती खरं तर आता ह्या काळामध्ये ज्या पद्धतीनं शिंदे भाजपनं धोका देऊन जी सरकार स्थापन केलं आहे ही सरकार या शिवसेना वंचित आघाडीच्या माध्यमातून ही सरकार मातीत गाडल्याशिवाय शिवसेना आणि वंचित आघाडीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. भाजप आणि शिंदे गटाला गाडण्याची सुरुवात ही कोकणातून नारायण राणेच्या मतदारसंघातूनच केली जाणार आणि पहिल्यांदा झेंडाही नारायण राणेला गाडूनच तिथं रवला जाईल. येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका असतील, महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, ग्रामपंचायत असतील, या सर्व निवडणुका आम्ही शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत आणि निश्चितच एक निळा झेंडा आणि भगवा झेंडा ह्याची ताकद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आता निश्चित दाखवून देऊ आणि हे जी काय जातीवादी पक्ष आहेत त्यांना रोखण्यासाठी ही जी भूमिका ह्या दोन्ही नेत्यांनी घेतली त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं ऋणी आहे आणि सर्वांना मनापासून जय शिवराय आणि जय भीम.